दिवसा घराच्या बाहेर पडायचं नाही, पडायचं असेल तर रात्रीच पडायचं, कारण सावली पडू नये आणि गाव बाटला जाऊ नये. थुंकण्यासाठी गळ्यामध्ये मडक आणि पावलाचे ठसे उमटू नयेत म्हणून कमरेला झाडू असायचा. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्याईने गळ्याचं मडक केलं, त्या जागी टाय आली, कमरेचा झाडू झाडू गेला आणि सोन्याची चैन आली. अरे अंगावरचा पोशाख खानेडा गेला आणि अंगावरती सूट बूट काय आणि कोट आले, बाबासाहेबांची कृपा आहे. आणि पण म्हणूनच आमचे दादा मिलिंद खरात सदर गीतातून आपल्या समोर काय मांडत आहेत. उपास आहे का तुम्हाला? बोला जय भीम. चार चौघ जय भीम बोलतात. भजन करायला बसले काय तुम्ही लोक? आम्ही तर बसलो नाही भजन करायला, आम्ही असंच मांडे घालून बसलो. बोला जय भीम. नवीन गीत आहे मिलिंद दादा शिंदेचं, तुमच्या समोर सादर करत आहेत. बदलून गेलंय गुसाच्या बाहेरच, रूप बदलून गेलंय गाच्या महार